ज्यांनी महिलांसाठी पहिला विश्वविद्यालय चालू केला, SNDT महिला विश्वविद्यालय 1916 मध्ये, आणि 1958 मध्ये वयाच्या 100व्या वर्षी भारत सरकारने भारत रत्न हा पुरस्कार दिला. होय, मी बोलतोय महर्षी ढोंडू केशव कर्वे यांच्याबद्दल. नमस्कार, मी सौ अमिता निलेश वझे. आपण आलाय तर राजापूरहून मुरुड तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी या गावी. अस्सलामु अलैकुम, नमस्कार, सस्री अकाल, आदाब, खेम छो, कसा काय, हॅलो अँड वेलकम, वनकम. मी राहित फकीर मोहम्मद सोलकर आपल्या सर्वांचं आपल्या चॅनल वरती पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करीत आहोत. तर तुम्हाला सर्वांनाच माहिती, आपली एक सिरीज चालू आहे, सिरीजचं नाव आहे कोकण रत्न. तर आज मी आहे दापोली तालुक्यातील मुरुड या गावी. सोशल रिफॉर्मर, इंडियन सोशल वर्कर, ज्यांनी महिलांसाठी पहिला विश्वविद्यालय चालू केला, SNDT महिला विश्वविद्यालय 1916 मध्ये, आणि 1958 मध्ये वयाच्या 100व्या वर्षी भारत सरकारने भारत रत्न हा पुरस्कार दिला. होय, मी बोलतोय महर्षी ढोंडू केशव कर्वे यांच्याबद्दल. तर आज तुम्हाला मी त्यांच्या गावी घेऊन जाणार आहे, त्यांचा गाव दाखवणार आहे, त्यांचा मूळ गाव, त्यांचं घर. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा, एक चांगला व्लॉग देण्याचा प्रयत्न करेन. चला, इथून मला वाटते फक्त 100 ते 200 मीटरचं अंतर असेल. चला प्रवासाला सुरुवात करूया. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. फैजान भाई यांच्या घरापासून फक्त 5 मिनिटाचं अंतर आहे. आणि जर दापोली मुरुड विचार केला ना, तर खूप असे पर्यटक इथे येत असतात, म्हणून इथे हॉटेल, लॉज, रिसॉर्ट तुम्हाला भरपूर दिसतील. आता आम्ही आलेलो आहोत श्री दुर्गादेवी प्रसन्न, श्री दुर्गादेवी मंदिर मुरुड. महर्षी ढोंडू केशव कर्वे ह्या गावाविषयी मला नेहमीच अतिशय प्रेम वाटत आले आहे. मुरुडमध्ये सध्या निर्माण झालेली संघटना व चैतन्य असेच वाढत जावो हीच माझी इच्छा व हाच माझा आशीर्वाद. भारतरत्न ढोंडू केशव कर्वे. हा रूट आहे ना, बीच कडे जाते, मुरुड बीच कडे जाण्याचा मार्ग हा रोड बीच कडे जाते. आणि निर्मल ग्रामपंचायत मुरुड, मुरुड आहे, रिक्षा स्टँड इथे आहे. आणि महर्षी अण्णासाहेब कर्वे, जिल्हा परिषद मराठी शाळा मुरुड, तालुका दापोली. आतमध्ये तुम्हाला घेऊन जातो बघा.
भारतरत्न महर्षी कर्वे वाचनालय मुरुड पंचकृषी तालुका दापोली। महर्षी कर्वे वाचनालयाची स्थापना 1975 झाली। यशवंत घाट म्हणजे वडील स्थापना केली। त्या जन्मभूमी या इथे आहे, तुम्ही बघू शकता। नमस्कार, मी सौ अमिता निलेश वझे। आपण आलाय तर राजापूरहून मुरुड तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी या गावी। हे महर्षी कर्वे यांचं गाव असं ओळखलं जातं, महर्षी धोंडो केशव कर्वे। गावामध्ये त्यांचं घर होतं, पण महर्षींनी त्यांच्या हयातीतच ते शेजारच्या व्यक्तीला विकलं होतं, त्यामुळे घर आता अस्तित्वात नाही आहे। काळाच्या ओघात टिकण्यासारखं पण नव्हतं, गवतारू स्वरूपाचं असं होतं, तर काळाच्या ओघात ते टिकलं नाही। आता ती फक्त जागा दाखवता येते की हे इथे महर्षींचं घर होतं असं। पण गावामध्ये महर्षी जिथे शिकले ती प्राथमिक शाळा आहे, आणि तिथेच त्यांचा एक पुतळा आहे जो महर्षींच्या 100व्या वर्षी त्यांच्या उपस्थितीतच त्या पुतळ्याचं अनावरण झालं होतं। आणि महर्षींचा जो विधवा विवाह गाजला, जे त्यांचं मुख्य कार्य असं जिथून सुरू झालं, तर त्या विधवा विवाहाचं पौरोहित्य वझे नावाच्या व्यक्तींनी केलं होतं, आणि मालवणचे होते ते। त्या रेफरन्सनी आमचं आडनाव वझे असल्यामुळे, की महर्षींचं हे गाव असल्यामुळे त्यांची माहिती येणाऱ्या पर्यटकांना मिळाली पाहिजे, त्यांचं किती कार्य महान आहे, आणि त्यामुळे आज आपला समाज इथपर्यंत येऊन पोचला आहे। प्रत्येकाचा हातभार लागत असतो समाजाच्या प्रगतीला, तर महर्षींचं कार्य खोलवर पुढच्या पिढीला कळावं यासाठी आम्ही आमच्या घराच्या बाहेरच्या खोलीत पर्यटकांना विनामूल्य पाहण्यासाठी छायाचित्र संग्रहालय सुरू केलं आहे 2004 पासून। त्यानिमित्ताने कर्वे आणि वझे यांचा जो ऋणानुबंध होता तो कुठेतरी जपल्याचं काम छोटंसं आमच्या हातून होईल असं आम्हाला वाटलं, आणि म्हणून महर्षींच्या नात कुंदाताई नेने यांना आम्ही कॉन्टॅक्ट केलं 2003 ला, आणि त्यांनी आम्हाला अपॉइंटमेंट देऊन बोलवलं। आम्ही फोटोग्राफर घेऊन गेलो आणि फोटोवरून फोटो काढून एनलार्ज लॅमिनेशन करून इथे आम्ही संग्रहालयाचं उद्घाटन केलं 2005 साली। त्या स्वतः उद्घाटनाला हजर होत्या, आणि तेव्हापासून सगळे इथे येणारे पर्यटक या स्मारकाला भेट देऊन महर्षींच्या कार्याची माहिती करून घेत। आपण आता फोटो बघायला सुरुवात करूया। बोर्डपासून आम्ही माहिती द्यायला सुरुवात करतो। या बोर्डवर महर्षी, त्यांच्या प्रथम पत्नी राधाबाई कर्वे, द्वितीय पत्नींबरोबरचा त्यांचा फोटो, 4 मुलगे आणि 4 सुना असे फोटो आम्ही लावलेले आहेत। महर्षींच्या ज्या द्वितीय पत्नी होत्या बाया कर्वे, त्यांचे आई वडील, महर्षींचे मोठे भाऊ, मोठी बहीण, बालमित्र आणि महर्षी असा हा त्यांच्या घरासमोर काढलेला फोटो। महर्षींचं जे हिंगणे स्त्री शिक्षण संस्था आहे, जे पुण्याला जिथे कार्य सुरू झालं तिथे त्या कार्यासाठी पहिली मदत म्हणून आपली काही एकर जमीन आणि काहीशे रुपये देणारे गोखले यांचा फोटो आहे, आणि डॉक्टर रामकृष्ण भांडारकर, भांडारकर इन्स्टिट्यूट पुणे, ते संस्थेचे पहिले अध्यक्ष होते, फाउंडर मेंबर्सपैकी होते, तर त्यांचा फोटो, असे काही फोटो या बोर्डवर लावलेले आहेत। कुटुंबियांचे फोटोही लावलेले आहेत। 104वा वाढदिवस
त्याचा फोटो आहे. नातवंडांमध्ये रममाण झालेले असा घरगुती फोटो आहे. शशींचं बालपण सगळं या गावामध्ये गेलं. इथल्या प्राथमिक शाळेमध्ये त्यांचं सहावी सातवीपर्यंतचं शिक्षण झालं. सातवीची परीक्षा व्हर्नाक्युलर फायनलची देण्यासाठी त्यांना इकडून साताऱ्याला 125 मैल चालत गेले. मजल दर मजल करत 15-20 दिवस अवकाळी पावसाचे दिवस दिवसभर प्रवास करायचा, चालायचं, रात्री कोणाचा तरी आसरा बघून थांबायचं आणि असं करून साताऱ्याला गेले. सगळेच जणं त्यावेळेला असा प्रवास करून त्यांना जायला लागत असे, त्यामुळे 15-20 मुलांचा गट करून असं ते जात असत. पण महर्षींना मात्र साताऱ्याला जाऊनही परीक्षेला बसायची परवानगी मिळाली नाही, कारण ते लहानसे होते दिसणारे, त्यामुळे परीक्षकांना शंका आली की त्यांचं वय पूर्ण नाही आहे आणि म्हणून त्यांना परीक्षकांनी बसू नाही दिलं परीक्षेला. मग ते परत आले आणि परत पुढच्या वर्षी कोल्हापूरला गेले पायपीट करून परीक्षा देण्यासाठी. आणि त्यांना व्हर्नाक्युलर फायनल सातवीची परीक्षा तर झाली, पण आमच्या गावात त्यांच्या पहिले जे झालेले एक रावसाहेब मंडलिक म्हणून खूप मोठं व्यक्तिमत्व होतं आणि त्यांचा आदर्श महर्षींसमोर होता की ह्यांच्यासारखं उच्च शिक्षण आपल्याला घ्यायचं आहे. त्यामुळे जी काही पुढे त्यांची व्यवस्था नीट लागत नव्हती गावामध्ये, त्यामुळे मग पुढचं शिक्षण त्यांचं दापोली आणि मुंबईला झालं. मुंबईला त्यांनी MA इन मॅथ्स ही पदवी घेतली आणि नोकरीला लागले. त्यापूर्वी 15व्या वर्षी राधाबाई ज्या 9 वर्षांच्या होत्या त्यांच्याशी त्यांचा विवाह झाला. आणि नोकरी लागल्यानंतर महर्षी, त्यांच्या प्रथम पत्नी, त्यांचा मुलगा आणि त्यांच्या मित्राचं कुटुंब, जोशी म्हणून होते त्यांचं कुटुंब, असं एकत्र राहत होते मुंबईला, शेअरिंग बेसिस जॉईंट फॅमिली या तत्वावर. आणि आपली नोकरी सुरू झाल्यावर लगेचच आपल्या नात्यातल्या 3-4 मुलांना महर्षींनी आपल्या इथे शिक्षणासाठी मुंबईला बोलवून घेतलं. आणि गावामध्ये पण त्यांनी कामाची त्यांच्या आपोआप सुरुवात झाली, स्वतःला म्हणजे स्वतःची कमाई सुरू झाल्यानंतर. एक म्हणजे त्यांनी स्वतः शिक्षणासाठी खूप कष्ट काढले होते आणि अगदी सुरुवातीपासून तुम्ही जर का बघाल तर त्यांना जे काही स्वतःला जे काही अडचणी आल्या त्याच्यावर आपल्या आपल्या पर्सनल लेवलवर आपण काय सोल्युशन काढू शकतो असाच त्यांचा पूर्ण जीवनाचा प्रवास आपल्याला पहिल्यापासून झालेला आढळून येतो. कारण त्यांची नोकरी सुरू झाल्यावर त्यांनी पगार आल्यानंतर मी 200 रुपये देतो, गावाने 300 रुपये गोळा करा असं करून वर्गणी गोळा केली. आणि ही जी प्राथमिक शाळा आहे त्याच्या मागे 2 वर्गखोल्या बांधल्या, एकामध्ये मुलींचं शिक्षण सुरू केलं आणि एकामध्ये इंग्रजी शिक्षणासाठी मास्तर ठेवून मुलांची गावामध्येच पुढच्या शिक्षणाची सोय केली. म्हणजे त्यांना जी अडचण आली होती ती ते सक्षम जरासे झाल्यानंतर लगेच त्यांनी ती अडचण सोडवण्याचा प्रयत्न केला. 15-20 वर्ष तो उपक्रम चाललानंतर काळाच्या ओघात काही बदल झाले असतील, काही सोयी झाल्या असतील. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी गावामध्ये एक फंड सुरू केला, पै फंड, मुरुड पै फंड असं नाव पडलं त्याला. नंतर प्रत्येक म्हणजे दर डोई पर हेड पर मंथ 1 पैसा त्या फंडमध्ये जमा करायचा आणि ते जे पैसे असतील ते पैसे आणि गावकऱ्यांचं श्रमदान हे वापरून गावामध्ये आवश्यक ती कामं करून घ्यायची. तर गावामध्ये देवळांच्या मागे वगैरे असे 7 तलाव त्यावेळेला होते, त्या 7ही तलावांचं पाणी स्वच्छ करून बाजूनी बांध बंदिस्ती करून ते वॉटर रिझर्वायर्स नीट जपले जातील आणि जास्त पाण्याचा साठा होऊन गावाला उपयोग होईल आणि विहिरींना पण आजूबाजूच्या झिरपा जास्त होईल. अशा प्रकारचं काम त्यांनी गावकऱ्यांची मदत घेऊन त्या पैशातून केलं. दुसरं म्हणजे मुरुडमध्ये आत्ता येणारा येण्याचा जो मुख्य रस्ता आहे आसूत पुलावरून, ती त्यावेळेला एक छोटी पायवाट होती शेतातून जाणारी येणारी. आणि तुम्ही बघाल कोकणातल्या बऱ्याचशा गावांमध्ये पावसामध्ये खूप जेव्हा पाऊस असतो तेव्हा रस्ते पाणी वाहून त्याच्यावरून पाणी जाऊन रस्ते बंद होण्याचं प्रमाण पण असतं. त्यामुळे काय होतं की गाव 7-8 तासांसाठी दापोलीपासून कट ऑफ होऊन जातं. हे आत्ता 2015-16 पर्यंत इथे असं घडत होतं काही पावसाळ्यात, म्हणजे त्यावेळेला तर ही स्थिती आणखीनच दुष्कर असेल. तर ती जी छोटी पायवाट होती, तर गावकऱ्यांचं श्रमदान आणि हे पैसे याच्यातून त्यांनी बैलगाडी जाईल येईल एवढं रस्ता रुंदीकरण करून घेतलं. आज आपण आपल्याकडे एवढा आपल्याला सोशल मीडियातून आपण सपोर्ट गोळा करू शकतो, आर्थिकदृष्ट्या आपण सक्षम आहोत, पण रस्त्यातला कुठचाही एखादा खड्डा भरणं ही आपली वैयक्तिक जबाबदारी आहे असं कोणालाच वाटत नाही.
हे ग्रामपंचायतीचं काम आहे, नगरपंचायतीचं काम आहे, म्युन्सिपॅलिटीचं काम आहे, राज्य सरकारचं काम आहे, केंद्र सरकारचं काम आहे, असं प्रत्येकाला वाटतं. पण ती आपली जबाबदारी आहे नागरिक म्हणून कुठेतरी थोडासा प्रयत्न करण्याची, असं कोणाला वाटत नाही. हे पूर्वी म्हणजे ज्या वेळेला त्यांना सगळी परिस्थिती एकदम विपर्यस्त होती की कोणतीच त्यांना परिस्थिती फेवरेबल नव्हती, त्या काळात त्यांचे हे विचार आणि हे असं कार्य बघितलं तर त्यांचा पाया, त्यांच्या कार्याचा पाया कसा पहिलेच लहानपणापासून घातला गेला हळूहळू त्यांच्या स्वभावामुळे, त्यांच्या बुद्धीमुळे, त्यांच्या विचारांमुळे, हे आपल्याला दिसून येतं. महर्षी साधारण 30 वर्षांचे असताना त्यांच्या प्रथम पत्नींचा देहांत झाला. त्यानंतर त्यांना लोकमान्य टिळकांनी गणित शिकवण्यासाठी फर्ग्युसन कॉलेजला बोलावलं आणि महर्षींनी पण तिथली नोकरी स्वीकारली आणि ते पुण्याला गेले. पुण्याला ज्या समाज सुधारणांच्या बैठकी चालू असायच्या विचारविनिमयाच्या, त्याच्यामध्ये महर्षी उपस्थित राहायला लागले आणि त्या सगळ्या विचारविनिमयात भाग घ्यायला लागले. आणि त्यावेळच्या रूढीप्रमाणे त्यांना जर पुनर्विवाह करायचा असेल आता 31-32 वर्षांनंतर तर त्यांना 10-12 वर्षाच्या कुमारिकेशी विवाह करायला लागला असता त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे, रूढीप्रमाणे, समाज नियमाप्रमाणे. पण त्यांना ते मनाला पटत नव्हतं आणि त्यांना वैचारिकदृष्ट्या पण साहचर्य किंवा आपल्या कार्याचं महत्त्व समजून घेणं, आपल्याला जे काही पुढे करायचं असेल कुठेतरी आपल्या विचारांशी मॅच होणारी सहचारिणी त्यांना अपेक्षित असावी. कारण मुळात मी आत्तापर्यंत जे सांगितलं त्याच्यातून त्यांची दूरदृष्टी दिसून येते, लांबचा विचार करण्याची कुवत त्यांच्यामध्ये होती, त्यामुळे त्यांना तशा प्रकारचं साहचर्य अपेक्षित असावं असं सुद्धा आपण म्हणू शकतो. तर त्या बैठकांमधून पुण्याच्या त्यांचं मत पक्कं झालं होतं की मी आता परत 10-12 वर्षांच्या कुमारिकेशी विवाह नाही करणार, मोठी अशी कोणी वयाने मोठी बालविधवा असेल आणि माझ्या गरिबीच्या परिस्थितीत मला साथ द्यायला ती तयार असेल तर मी तिच्याशी विवाह करीन, असं त्यांचं मत पक्कं झालं. त्यांच्या ज्या द्वितीय पत्नी बाया कर्वे असं त्यांचं टोपण नाव, आनंदीबाई असं त्यांचं नाव होतं म्हणजे लग्नानंतरचं, त्यांच्या आईवडिलांचा फोटो पण लावला आहे इथे. देवरुखला जोशी घराणं, अतिशय बुद्धिमान घराणं, आणि गोदूबाई त्यांचं माहेरचं नाव होतं. तर त्या गोदूबाईंचं वयाच्या 9व्या वर्षी विवाह झाला 20 वर्षाच्या बिजवराशी आणि 3 महिन्यातच त्यांच्या मिस्टरांचं त्यांच्या पतींचं देहावसान झालं. त्यामुळे त्यांना म्हणजे त्या जाणत्या होऊन सासरी नांदायला गेल्याच नव्हत्या, तरीसुद्धा त्या जाणत्या झाल्यानंतर त्यांना सासरी पाठवण्यात आलं. सासरी त्यांच्या सासूबाईंनी सासऱ्यांनी 12-14 वर्ष त्यांना व्यवस्थित सांभाळलं. त्यांचं केशवपण करण्यात आलं नव्हतं, बाहेर एखाद्या कर्त्या पुरुषासारखं शेतीवाडीचं सगळं काम त्या सांभाळायच्या, सगळं धान्य व्यवस्थित घरात येईल असं एखाद्या कर्त्या पुरुषासारखं काम त्या करायच्या. पण त्यांच्या सासूबाईंची बरीच बाळणपणं झाली होती, 15-20 बाळणपणं झाली होती त्यांच्या सासूबाईंची आणि त्यामुळे त्या लवकर थकल्या, शरीर त्यांचं थकलं आणि त्या थकल्यानंतर ह्यांचं वयाच्या 23-24व्या वर्षी केशवपण करण्यात आलं आणि ते त्यांच्या भावाला आवडलं नाही. हळूहळू समाजामध्ये सुधारणा, विचारांमध्ये सुधारणा होत होती की केशवपण करू नये, मुलींना शिकण्यासाठी प्रोत्साहित करावं, अशी हळूहळू समाज धारणा बदलत होती. त्यांचे वडील जे होते गोदूबाईंचे, ते अतिशय पुढारलेल्या विचारांचे, सुधारित विचारांचे होते. यांच्या गावामध्ये नदी लांब होती आणि त्यामुळे तहानलेल्या माणसांची गैरसोय होऊ नये म्हणून सगळ्या जाती धर्माच्या माणसांसाठी यांच्या घराबाहेर पाण्याचा रांजण भरून ठेवलेला असायचा आणि त्यालाच ते पूजा समजायचे. ते म्हणायचे त्या माणसाचा आत्मा पाणी पिऊन शांत झाला म्हणजे माझ्या रामाचा आत्मा शांत होईल. तर मानवसेवा हीच ईश्वर सेवा आहे असं एक प्रकारे त्यांचं हे होतं. आणि त्यांना नेहमी असं वाटायचं की आपल्या या मुलीला काही संसाराच्या आठवणी नाहीत, मूलबाळ नाही की ज्याच्या आधारे ती तिचं जीवन जगू शकेल, तर तिचा परत विवाह करणं शक्य व्हावं अशी त्यांना खूप तीव्र इच्छा होती. आणि ज्या वेळेला महर्षी पुण्याला राहत होते पहिल्या पत्नीच्या निधनानंतर, 2-3 वर्ष त्यांनी काही परत विवाह केला नव्हता कारण त्यांच्या मनात वेगळा विचार होता. तर जेव्हा गोदूबाईंचे वडील त्यांना भेटले आपल्या मुलाचा मित्र या नात्याने की अजून म्हणजे 2-3 वर्ष झाली अजून तुम्ही परत विवाह नाही केला, तर महर्षींनी आपला विचार जो पक्का झाला होता तो त्यांना सांगितला आणि मग हे स्तब्ध झाले
आणि 5 मिनिटांनी म्हणाले, मग काही तुला फार लांब नको जायला शोधायला, म्हणजे तू माझ्या मुलीशी विवाह करू शकतोस. आणि ते ऐकून महर्षी चकित झाले की आपल्या मागच्या पिढीकडून आपल्याला हा प्रस्ताव येतो आहे, कारण समाजाच्या विचारांच्या विरुद्ध पाऊल उचलल्यानंतर समाजाचा रोष आणि विरोध आणि समाज जी काय शिक्षा करेल ते सुद्धा सहन करावं लागणार होतं याची कल्पना होती त्यांना. तर त्यांनी आपल्या गोदूबाईंच्या वडिलांनी आपल्या मुलीला पण कन्व्हिन्स केलं आणि त्या दोघांचा विवाह पुण्यामध्ये पार पडला. पण पौरोहित्य करायला कोणी तयार नव्हतं, महर्षींच्या मित्रांनीच तयारी चालवली होती. पण मालवणचे भिकमभटजी वझे म्हणून होते, जे म्हणायचे की ज्यांचं असं मत होतं की असं जर एखाद्या विधवेचा पुनर्विवाह करण्याचं मला संधी मिळाली तर मला काशीयात्रेचं पुण्य मिळेल. मी म्हणजे परत तेच की मानवसेवा हीच ईश्वरसेवा, की तिचं जर भलं झालं तिच्या आयुष्याचं तर तेच देवाला जास्त आवडेल असं त्यांचं मत होतं. त्यामुळे त्यांनी विवाह लावला. ऐनवेळी त्यांना म्हणजे त्यांना कळलं आणि ऐनवेळी तयार होऊन आदल्या रात्री ते तिथे पोचले आणि त्यांनी विवाह लावला. त्यासाठी महर्षी कर्वे आणि त्यांच्या पत्नींना इकडे म्हणजे गावामध्ये, त्यांच्या आईवडिलांना पण देवरूप गावामध्ये, आणि वझे जे होते त्यांना पण मालवणला, असं सगळ्यांना वाळीत टाकण्यात आलं ते विवाह केल्याचं एक समाजाचा रोष म्हणून. आणि प्रत्येकाने आपापल्या परीने त्याच्यावरती मार्ग काढला. म्हणजे महर्षींचं बरेच दिवस येणं जाणं इकडे बंद झालं होतं समाजात उगाच म्हणजे परत हे नको म्हणून. या दोघांनाही काही दिवसांनंतर गावांनी म्हणजे स्वीकारलं परत आणि रोष गेला. आणि भिकमभटजी वझेंना मात्र ते मात्र गाव सोडून कर्नाटकात स्थायिक झाले. असं प्रत्येकाने आपापल्या परीने त्याच्यावरती पर्याय काढला. समाजाचा रोष हळूहळू नंतर कमी झाला आणि मग ह्या दोघांचं सहजीवन पुण्याला सुरू झालं. या ज्या आनंदीबाई होत्या त्यांनी लग्नानंतर नर्सिंग मिडवाईफरी हे शिक्षण घेतलं. आधी त्यांना जेव्हा त्यांचं केशवपण झालं तेव्हा त्यांच्या भावानी माहेरी आणलं आणि मुंबईला पंडिता रमाबाईंच्या शारदा सदन या शाळेत शिकायला ठेवलं होतं. आणि जेव्हा विवाह झाला त्यावेळेला ती शाळा पुण्याला शिफ्ट झाली होती, त्यामुळे त्या पुण्यामध्येच होत्या त्यावेळेला. आणि लग्नानंतर नर्सिंग मिडवाईफरीचं शिक्षण घेतलं आणि गावोगावी त्यांना सुईणपण करायला जायला लागायचं. यांच्याकडे अनेक रोगी मुलं ॲडमिट केल्यासारखे त्यांच्या इथे आणायचे सेवा शुश्रूषेसाठी. काय अडल्या नडल्या स्त्रिया यायच्या तर त्या प्रत्येकाची जेवढी आपल्याला जमेल तेवढी त्या मदत सेवा शुश्रूषा करायच्या. जे मिळतील ते पैसे, त्यांच्याकडे पैसे नसले त्यांच्याकडे जेवण नसलं तरी आपल्या घासातला घास काढून त्या ॲडमिट असलेल्या मुलाला खायला घालायचं, त्याची सेवा शुश्रूषा करायची. पैसे काय मिळतील ते मिळतील नंतर. अतिशय काटकसरीत आयुष्य घालवलं. स्वतःसाठी कमीत कमी जेवढा खर्च होईल आणि उरलेले सगळे पैसे त्यांनी जी संस्था काढली होती हिंगणे स्त्री शिक्षण संस्था, अनाथ मुली आणि विधवा विद्यार्थिनी यांना शिक्षणासाठी संस्था काढली. आनंदीबाईंनी त्याच्यामध्ये पूर्ण साथ दिली. महर्षी म्हणजे हे दोघं ज्या वेळेला पुनर्विवाहानंतर पुण्याला स्थायिक झाले त्यावेळेला महर्षी या सगळ्याच्या मुळाशी पोचले की स्त्रीला शिक्षण नाही आहे त्यामुळे ती आपल्या मुलाबाळांसाठी पैसे मिळवू शकत नाही आहे. तिचे पती गेल्यानंतर तिचा आणि मुलांच्या या अशा सगळ्या कुटुंबाचा सगळ्या चरितार्थाचा भार हा तिच्या दिरांच्या फॅमिलीवर, दिरांच्या कुटुंबावर किंवा भावाच्या कुटुंबावर येऊन पडतो. आणि त्यामुळे काय होतं, कमावणारी व्यक्ती निघून गेली पण तो सगळा भार हे करायचा. आणि त्या काळी प्रत्येकाला 10-10, 12-12 मुलं असायची त्यामुळे प्रत्येकजण आपला संसार निभावतानाच अगदी टेकीला आलेला असायचा की गरिबीच्या परिस्थितीतून कसं एकदा पटापटा मुलींची लग्न होतील, मुलांचं शिक्षण होईल आणि त्यांचं पण सगळं पुढे सुरळीत होईल. तर हे एक्स्ट्रा बर्डन येऊन पडायचं. स्त्रीला शिक्षण नसल्यामुळे तिला काही म्हणजे त्या पैसे मिळवू शकायची नाही. या जॉईंट फॅमिलीच्या प्रॉपर्टीमध्ये माझा हक्क आहे किंवा माझ्या मुलांचा हक्क आहे असंही वाटायचं नाही. त्यामुळे वर्षाचे एक जोडी कपडे आणि रोजचं जेवण एक वेळचं हे आपल्याला देतायत, आपल्या मुलाला मुलींना सांभाळतायत, म्हणजे उपकाराच्या ओझ्याखाली ती पूर्ण आयुष्य दबून असायची. तिचा मुलगा जरी हुशार असला तरी पटकन कुठेतरी नोकरी लागलं जायचं. मुलगी सुस्वरूप असेल तरी बिजूवर तिजूवर कोणाशीही पटकन लग्न लावून दिलं जायचं की एकेका जबाबदारीतून पटापटा मोकळं होईल. त्यामुळे पुढच्या पिढ्या सफर होत होत्या. विचार मंथन करून महर्षी त्या सगळ्या मुळाशी पोचले आणि त्यांनी अनाथ विद्यार्थी, अनाथ मुली म्हणजे आणि विधवा स्त्रिया
यांच्या शिक्षणाची त्यांची सोय करून दिली, त्यांना तो विचार हळूहळू रुजवला आणि त्यात शिक्षणाची सुरुवात करून दिली. शिक्षणाच्या दालनाचं दार त्यांनी उघडून दिलं त्या विधवा स्त्रियांना. कारण एखादी विधवा स्त्री घराबाहेर पडणार म्हटल्यावर घरामध्ये जो काही गदारोळ माजत असेल त्याची आज आपण कल्पनाच केलेली बरी, की ही आता बाहेर जाऊन काहीतरी हिने वाईट केलं तर आपल्या सगळ्या म्हणजे आपल्या कुटुंबाचं नाव खराब होईल. पण शेवटी प्रत्येकीला म्हणजे शिक्षण तर आवश्यक होतं, प्रत्येकच जण बाहेर जाऊन काहीतरी वाईट करेल असं तर काही हे नव्हतं. आणि मग महर्षींनी म्हणून पहिले प्राथमिक शाळा, हे जे गोखले म्हणून आहेत यांनी मी म्हटलं जागा दिली तिथली, तर तिथे पहिले प्राथमिक शाळा, मग माध्यमिक शाळा, मग कॉलेज आणि 1916 स्वतंत्र महिला विद्यापीठ, की शिकवणाऱ्या पण स्त्रिया आणि शिकणाऱ्या पण स्त्रिया. म्हणजे तिला कुठेच पुरुषाशी तिचं परिचय म्हणा किंवा काही माझं एखादं काम अडलं आहे, मला ही अडचण आहे, तर यासाठी कुठेच तिला पुरुष वर्गाशी तिचा संबंध येणार नाही आणि ती भीती तिच्या शिक्षणामध्ये अडथळा ठरणार नाही. ते ठरायला नको, तिनी पदवीपर्यंतचं किंवा त्याच्या पुढचंही जेवढं शिक्षण शक्य आहे तेवढं तिने घ्यावं आणि तिने सक्षम व्हावं आपल्या फॅमिलीसाठी पैसे, म्हणजे आपल्या मुलाबाळांसाठी पैसे मिळवण्यासाठी, त्यांच्यासाठी निर्णय घेण्यासाठी आणि इव्हन स्वतःसाठी निर्णय घेण्यासाठी, की मला परत विवाह करायचा आहे का, करायचा असेल तर ही व्यक्ती माझ्यासाठी योग्य आहे का, हा सुद्धा विचार करण्याला तिने सक्षम व्हावं. तर ही सक्षमता केवळ आणि केवळ शिक्षणाने येईल म्हणून त्यांनी शिक्षणाची दारं पहिले त्यांच्यासाठी खुली केली. दिसून येते ती सगळी माहिती सांगायला खूप वेळ लागेल. यूट्यूबवर माझं अमिता निलेश वझे महर्षी स्मृती असं जर तुम्ही टाकलं तर तुम्हाला हा सगळा व्हिडिओ तो एक तासाचा बघायला मिळेल. बोर्डवर त्यांना जे मान सन्मान मिळाले त्याचे फोटो आहेत. कैसरी हिंद पदक ब्रिटिशांच्या काळातलं सर्वोच्च पदक होतं, 1/2 किलो वजनाचं सोन्याचं पदक आहे. संस्थेमध्ये सगळे आहेत, संस्थेच्या ताब्यामध्ये. पद्मविभूषण आणि 100व्या वर्षी भारतरत्न. मुंबई युनिव्हर्सिटी च्या पदवीदान प्रसंगीचा अंगरखा. दलित मित्र संस्था यांनी सन्मान केला त्याचे, असे सगळे फोटो इथे लावलेले आहेत. त्यांच्या वस्तू, त्यांचं जेवणाचं ताटवाटी भांडं, जेवणाची टेबल खुर्ची, आराम खुर्ची, काठी, पोशाख, अशा त्यांच्या वस्तू इथे ठेवलेल्या आहेत. 100व्या वर्षी जो कार्यक्रम झाला इथे, शतायुषी अण्णासाहेब कर्वे गौरव समिती मुरुड हरणे, तर त्याची कार्यक्रम पत्रिकाही इथे ठेवलेली आहे. 71व्या वर्षी महर्षी जगप्रवासाला बाहेर पडले, 3 खंडांमध्ये प्रवास केला. कशासाठी? तर स्त्री नुसती शिकली आणि तिने पैसे मिळवले म्हणजे झालं असं नाही, तिला पुढची पिढी घडवायची, त्यामुळे तिला चाइल्ड सायकोलॉजी, हेल्थ अँड न्यूट्रिशन, सेव्हिंग, बँकिंग, ह्या ज्या नवीन नवीन कल्पना त्या काळात सगळे जे उदयाला येत होतं हे सगळं तिला समजलं पाहिजे. आपल्या कुटुंबाचं आर्थिक नियोजन तिला करता आलं पाहिजे. तर हे सगळे विषय तिला कुठेतरी अभ्यासक्रमात अभ्यासायला मिळाले पाहिजे जेणेकरून ती हे सगळं करायला सक्षम होईल. तर त्यासाठी तिकडच्या वुमन्स युनिव्हर्सिटीमध्ये काय काय शिकवलं जात आहे त्याचा अभ्यास करून त्यांना त्याप्रमाणे इथे कोर्सेस डिझाईन करायचे होते. जे कोर्सेस होते त्यांना रिडिझाईन करायचं होतं, असं सगळं काम त्यांना करायचं होतं. आणि आपल्या कार्याचा प्रचार प्रसार, देणगी मिळवणं, हे तर त्यांना श्वासा इतकंच नैसर्गिक त्यांच्यासाठी झालं होतं. तर 71व्या वर्षी 3 खंडांमध्ये प्रवास केला. त्यावेळेला बर्लिनला डॉक्टर आल्बर्ट आइन्स्टाईननी त्यांची भेट मागितली होती. स्वतःची खुर्ची महर्षींना ऑफर केली आणि स्वतः छोट्या स्टूलवर बसून फोटो काढलाय. कारण महर्षींच्या कार्यामुळे आपल्या देशातल्या स्त्री शक्तीचा आपल्या समाजाला उपयोग होणार होता आणि त्यामुळे आपला देश किंवा आपला समाज कसा पुढे जाईल हे डॉक्टर अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी नक्कीच ओळखलं असणार आणि म्हणून त्यांनी महर्षींना सन्मान देऊन बोलवून त्यांच्याबरोबर फोटो काढून घेतला. पुढे फोटो आहेत ते 100व्या वर्षी गावानी सत्कार केला आमच्या गावचा सुपुत्र, असं ते फोटो आहेत. पूर्ण वर्षभर, शताब्दीचं वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम सगळ्या महाराष्ट्रभर सुरू होते त्यांचे. ह्या मुरुडच्या जो जन्मशताब्दीचा केलेला उत्सव, त्याच्यामध्ये सगळ्यात उल्लेखनीय हा वरचा फोटो आहे. त्याच्यामध्ये आणखी एक भारतरत्न डॉक्टर पावा काणे, महर्षी, सेनापती बापट, रँगलर परांजपे आणि मागे उभे एस एम जोशी, असे अतिशय दिग्गज व्यक्ती या फोटोमध्ये आहेत. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा स्टाफ, फर्ग्युसन कॉलेजचा स्टाफ, हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेचा स्टाफ, पहिल्या विधवा विद्यार्थिनी, पहिल्या 6 विधवा विद्यार्थिनी,
या छोट्या झोपडीमध्ये या चार खोल्यांमध्ये शिक्षणाची सुरुवात झाली त्या विद्यार्थिनींची. हॉस्टेल स्टाफ, काही विशेष या पहिल्या सहा विद्यार्थिनींपैकी ज्यांच्या काही विशेष कथा आहेत किंवा विशेष कार्य आहे त्यांचे फोटो, काय प्रकारचं शिक्षण त्यांना दिलं जायचं हे सगळं इथे या बोर्डवर तुम्हाला बघायला मिळेल. या ज्या दिग्गज व्यक्तींबरोबर महर्षींच्या भेटी झाल्या ते फोटो इथे लावलेले आहेत. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू असे यांच्याबरोबरचे सगळे फोटो आहेत. सगळ्यात उल्लेखनीय असे जास्त मला दोन फोटो वाटतात त्याच्यात. एक मधल्या ओळीतला वरचा फोटो, 100व्या वर्षी भारतरत्न देताना त्यांना अर्पण करताना आपले पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद प्रोटोकॉल सोडून 3 पायऱ्या उतरून पुढे आलेले आहेत. कारण महर्षींचं वय, त्यांची तपश्चर्या, त्यांची योग्यता अशी होती की राष्ट्रपतींना प्रोटोकॉल सोडणं अलाउड व्हावं, तर अशा प्रकारे त्यांनी त्यांनाही मान दिला आहे. तर तो एक उल्लेखनीय फोटो आहे. दुसरा फोटो हा फलटणचे राजेसाहेब आणि राणीसाहेब यांच्याबरोबर महर्षींचा आहे. या राजेसाहेबांनी आणि राणीसाहेबांनी भरपूर आर्थिक मदत महर्षींना तर ते नेहमी करायचेच. फलटण ह्या त्यांच्या संस्थानामध्ये शिक्षणासाठी अतिशय त्यांनी चांगलं असं वातावरण स्त्रियांसाठी आणि सगळ्या जनतेसाठी उपलब्ध करून दिलं होतं. शिक्षणाच्या बाबतीत अतिशय सुधारित विचारसरणीचे असे ते होते. त्यांच्या वडिलांनी फलटणला स्पर्धा परीक्षांसाठी लायब्ररी, अभ्यासिका असं सुरू करून दिलं होतं. तेव्हा या राजेसाहेबांनी आपलं संस्थान सगळ्यात पहिले भारत देशामध्ये विलीन केलं. त्याच्याबद्दल ते वल्लभभाई पटेलांनी मुद्दाम त्यांचं एक अभिनंदनपर पत्र पाठवून त्यांचं कौतुक केलं होतं. तर ह्या व्यक्तीची ही आठवणही सदैव जपली जावी की देश पहिले, माझं संस्थान, माझं राज्य हे सगळं काही महत्त्वाचं नाही आहे, देश पहिले. तर यांनी आपलं संस्थान पहिले त्याच्यामध्ये विलीन केलं. तर अशा हजारो स्त्रियांचं उद्धार महर्षींनी केलेल्या त्या शिक्षणाच्या सुरुवातीमुळे अनेक जणींचा उद्धार झाला. त्यांना चांगल्या शिक्षिका, नर्स किंवा प्रिंटिंग टेक्नॉलॉजी, कॅटरिंगचं, अशा बेकरी, अशा प्रकारचे लगेच त्यांना अर्थार्जन सुरू होईल अशा प्रकारचे अनेक त्यांनी संधी उपलब्ध करून दिल्या महर्षींनी. सुधारलं शिक्षण मिळाल्यामुळे त्यांच्या पुढच्या पिढीचं पण जीवन सुधारलं गेलं त्यामुळे. आणि म्हणून महर्षींचे, त्यांच्या पिढीचे, त्यांच्या कार्याला मदत केलेले सगळ्यांचे उपकार आपल्यावरती कुठेतरी आहेत. आणि मी असं म्हणते की त्या प्रत्येक स्त्रीनी जर त्यांना आपल्या आयुष्यातला एक एक तास जरी दिला असेल तरी 104 वर्ष आयुष्य मिळणं त्यांना काहीच कठीण नव्हतं. इतक्या स्त्रियांचं त्यांच्यामुळे भलं झालं. नुसतं त्यांच्या संस्थेत असं नाही, त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन किंवा त्यांचं उदाहरण बघून अनेक बाहेरच्या सुद्धा, म्हणजे त्यांच्या संस्थेत शिक्षण न घेणाऱ्या पण बाकीच्या स्त्रियांना एक दीपस्तंभासारखा आधार, मार्गदर्शन, दिशादर्शन, आपण करतोय ते काही चूक नाही आहे, बरोबर आहे आपण करतोय, हा एक प्रकारचा आत्मविश्वास अनेक स्त्रियांना मिळाला. 1916 साली पहिलं महिला विद्यापीठ महर्षींनी सुरू केलं. म्हणून 1916 त्यांनी स्वतंत्र महिला विद्यापीठ सुरू केलं. नंतर ठाकरसींनी देणगी दिल्यामुळे त्याला SNDT हे नाव, त्यांचं नाव दिलं गेलं. पण महर्षींनी ते महिला विद्यापीठ 1916 सुरू केलं. माहिती मला असं वाटतंय की तुम्हाला नक्कीच रोचक वाटली असेल. तर तुम्ही जेव्हा कधी मुरुड इथे याल तेव्हा आमच्या स्मारकाला जरूर भेट द्या. आणि या सगळ्या माहितीचं किंवा आणखीन सुद्धा माहिती तुम्हाला इथे उपलब्ध आहे, हे सगळे फोटो तुम्हाला बघता येतील. तर तुम्ही जरूर भेट द्या या स्मारकाला. चला, येस, थँक्यू. नक्कीच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करायचा. चांगल्या गोष्टीला सपोर्ट म्हणून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सध्या मी आहे मुरुडला.